ज्या महिलेसोबत अत्याचार झालेला होता आणि 2 सप्टेंबरपासून ती घाटी हॉस्पिटलला ॲडमिट होती, त्याबाबत आम्ही जळगाव शहरातील विविध संघटना या 4 तारखेपासून माननीय प्रशासन म्हणजे पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, माननीय जिल्हा दंडाधिकारी व विरोधी पक्षनेते यांना वारंवार भेटून प्रशासनावर योग्य त्याप्रमाणे दबाव व फॉलोअप आणून आम्ही हेच मागणी करत होतो की या महिलेसोबत अत्याचार झालेला आहे, परंतु अशी काही वार्ता पसरवण्यात आलेली होती की तिला रानडुकरांनी तिच्यावर हल्ला केलेला आहे. आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना त्याचवेळी सांगितलं आणि माननीय पोलीस अधीक्षकांनी आमच्या याच्यावर विश्वास ठेवून 7 तारखेला त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध 323, 324, 326 प्रमाणे गुन्हा दाखल केला, परंतु त्यावरही आमचं समाधान झालं नाही, कारण की ती पीडितेवर अत्याचार झालेला असल्यामुळे जोपर्यंत 376 व 396 आणि इतर दुसरे पोस्को गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही थंड बसणार नव्हतो. म्हणून आम्ही वारंवार पोलिसांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली आणि ईश्वर कृपेने काल त्या मुलीला जेव्हा पूर्णपणे शुद्ध आली तेव्हा तिने सोडून सांगितलं की माझ्यासोबत अत्याचार करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी अत्याचार केलेला त्याने ओळखलं, म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. आज त्याला जामनेर कोर्टात जेव्हा आणलं तेव्हा आम्ही जळगाववरून त्रयस्थ इसम म्हणून आम्ही 3 लोकांनी त्या ठिकाणी जामनेर कोर्ट न्यायालयात ॲडव्होकेट रफिक शेख मार्फत अर्ज दिला आणि कोर्टाने आमचा अर्ज मान्य करून आमच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यानुसार योग्य ती कारवाई केली आणि पोलिसांनी माननीय न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. आता या पोलीस कोठडीत विविध आरोपी असे निष्पन्न होतील किंवा अजून त्याच्यात कलम लावायचे किंवा नाही लावायचे हा पोलिसांचा भाग आहे, त्यामुळे तपासणी अधिकारी अमोल गजदे साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेले आहे की निश्चितच या आदिवासी महिलासोबत जो काय अत्याचार झालेला आहे त्यांनी आम्हाला त्याला आम्ही वाचा करू. धन्यवाद. संबंधित पीडिता ही अल्पवयीन आहे किंवा कसे आणि त्याला पोक्सो लागू होणार का? संबंधित महिला ही आता आमच्याकडे जो आधार कार्ड उपलब्ध आहे त्यानुसार ती 17 वर्षाची आहे, त्यामुळे ती पोस्को त्याला लागणारच आहे. त्यात आता तांत्रिक मुद्दा त्यांनी असं सांगितला की आम्ही त्याचं जन्मतारखेचं प्रमाणपत्र या ठिकाणी ती जन्म झालेली आहे तिथून आणि शाळेचा तिथून आणू आणि तेव्हा तिथली कारवाई करू. इव्हन त्याचा जी गर्भ खराब झालेला आहे या हल्ल्यामुळे, मारामारीमुळे, अत्याचारामुळे, त्या गर्भाचीही आम्ही त्यांना सांगितलं की भागवी 312-13 प्रमाणे त्याच्यावर तीही कारवाई करा. निश्चितच ती ही कारवाई होण्याची याच्यात शक्यता आहे कारण की तिचा गर्भ त्यामुळे खराब झालेला आहे. प्रशासनातर्फे पूर्वी जे दावे केले जात होते मात्र ते नंतर ते दावे अयोग्य निघालेत, कारण की जेव्हा प्रशासनाला व खास करून पोलीस अधीक्षकांना नशिराबाद पोलीस स्टेशनच्या मार्फत ज्या पीडितेच्या जेठाणीचा जबाब देण्यात आलेला होता त्याच्या जेठाणीने असं सांगितलं होतं की मी प्रसाधनाला आतमध्ये बसली होती, ही बाहेर बसलेली होती, जेव्हा मी बाहेर आली तेव्हा ती दिसून आली नाही, कदाचित त्याच्यामुळे त्याच्यावर जनावराने हल्ला केला असा असा तिने समज व्यक्त केला होता. परंतु डॉक्टरांनी जे प्रमाणपत्र दिलं होतं गोदावरी हॉस्पिटलमध्ये ते त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की याला रानडुकरांनी चावा घेतलेला आहे, म्हणून आमचं त्याच्यावर ऑब्जेक्शन होतं की डॉक्टरांनी जर वैद्यकीय तपासणी केली असती तर निश्चितच त्यांना समजून आले असते की ह्या महिलेसोबत अत्याचार झालेला आहे, सेक्शुअल असॉल्टन झालेलं आहे आणि त्यांनी तसं रिपोर्ट दिला असता तर कदाचित पोलिसांना आपलं प्रमाण क्लिअर करता आलं असतं, परंतु पोलीस अधीक्षकांनी संबंधित डॉक्टरांच्या आणि नशिराबादच्या पोलिसांच्या आणि त्या देशांच्या जबाबावर पूर्णपणे विसंबून राहून त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की त्याला रानडुकरांनी चावा घेतलेला असावा.